काँग्रेसची भारत जोडो यात्रा चौथ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील विदर्भाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुढे निघाली। भारत जोडो यात्रेचा आजचा शेवटचा मुक्काम हिंगोली जिल्ह्याची सीमा असलेल्या वडदौच्या वेशीवर होणार आहे। दरम्यान शेवटच्या दिवशी हिंगोलीमधून प्रस्थान होणाऱ्या या यात्रेमध्ये हिंगोली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती। दरम्यान भारत जोडो यात्रेमधून थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरिया। भारत जोड़ो यात्रेचा आजचा हिंगोली जिल्ह्यातला शेवटचा दिवस आहे आणि ही यात्रा आता हिंगोली जिल्ह्यामधून विदर्भाच्या दिशेने वाटचाल करत आहे। पाठीमागे आपण जर बघितलं तर राहुल गांधींची ही भारत जोड़ो यात्रा येत आहे। तर या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, त्याबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, शेकडोंच्या हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी या यात्रेचं स्वागत करण्यात येत आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर मागच्या चार दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारत जोडो यात्रेमध्ये नागरिक आपला सहभाग नोंदवत आहेत। अनेक जण राहुल गांधी यांच्या समवेत या यात्रेचा प्रवास करत आहे आणि आपण जर पाहिलं तर आजच्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेवटच्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यासह सर्वसामान्य नागरिकांचा देखील या यात्रेमध्ये मोठा सहभाग पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।